empiezas a orar, a ver, sale, ¿no? Los hermanos igual que ya pasó, ya lo probé, no se cae. Por eso tenés que estar más bien, amigos. काही नाही येणार लोकसभा आणि पुढे येणाऱ्या विधानसभा या दृष्टीकोनात चाचपणी करण्यासाठी म्हणून आमच्या 3-4 बैठका मुंबईमध्ये झाल्या, परंतु आमच्या शाखाध्यक्षांपर्यंतच्या बैठका आता या आम्ही सुरू केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आता एक मुंबई ठाणा याच्या बैठका झाल्या आमच्या, पुन्हा आता होतील. तशा ठाणा आणि कल्याण भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या बैठका आहेत. बस चाचपणी सुरू आहे. लोकसभेची तुम्ही चाचपणी केली आहे, पण अशी चर्चा आहे की मनसे पण महायुतीत सहभागी होणार आहे आणि बऱ्याचदा आम्ही मनसेच्या काही नेत्यांना भाजपच्या नेत्यांबरोबर व्यासपीठावर पाहिलं वगैरे अशी चर्चा आहे. पण नेमकं आणि व्यासपीठावरती पाहणं वेळ का? याच्यावरती युत्या होत नसतात आणि आघाड्या होत नसतात. तुम्ही आता इकडे माझ्यासमोर बसलाय, तुम्ही काय माझ्या पक्षात सामील झालात काय? पण मनसेची लोकसभेच्या सगळ्यांचे प्रश्न तुम्ही घेतलेत का? तुम्हाला चिन्ह मिळाले हुं का? काय करायचं म्हणजे मी काय सांगणार तुझं? ही चांगली चिन्ह नव्हे. समजलं का? प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारसंघामध्ये पक्षाचे जे माझे सहकारी आहेत ते सगळेजण कोणाचं ना कोणा जरी नाव सांगत असतच ते सांगतात. मी तुम्हाला मी परत तेच सांगतोय की अजूनही या सगळ्या गोष्टी पाहणं आमचं चालू आहे. या सगळ्या गोष्टींचा प्रत्यक्ष सर्वे सुरू आहे. 2019 नंतर जर समजा तुम्ही महाराष्ट्राचं वातावरण पाहिलं तर सगळ्यात चिखल झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. मी मध्यंतरी एका कुठच्या तरी कार्यक्रमामध्ये गेलो होतो, त्यावेळेला त्या कार्यक्रमामध्ये मला असं वाटतं विधानसभेत गेलो होतो, बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण होतं. मला समोर बसलेले लोक जे होते ते कोण कुठच्या पक्षाचे हेच कळलं नव्हतं. बसलेले सगळे आमदारच होते. मध्यंतरी मला एक होतं पुण्यात ते तुमचं नाट्यसंमेलन होतं ना, त्या नाट्यसंमेलनावर मला काही राष्ट्रवादीचे नगरसेवक मला भेटायला आले. भेटायला आल्यावर त्यांना मी विचारलं, म्हटलं 5-6 जण होते, म्हणाले आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक. मी त्यांना विचारलं कुठल्या, ते तिघे जण बोलले आम्ही पवार साहेबांचे, दोघे बोलले आम्ही अजित पवार गटाचे. इतका मेस झालेला आहे. अशा प्रकारचं वातावरण मी कधी महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कधी पाहिलं नाही, महाराष्ट्राच्या जनतेनेही कधी पाहिलं नाही. आणि माझ्या भाषणामधनं किंवा माझ्या बोलण्यामधनं सतत असतं की लोकांनी जनतेने यांना वटणीवरती आणलं पाहिजे. लोक जोपर्यंत वटणीवरती आणत नाही तोपर्यंत आपण जे करतोय ते योग्यच करतोय असं जर समजा त्यांना वाटत राहिलं तर महाराष्ट्राचा चिखल अजून खराब होणार. महाराष्ट्राचं वातावरण आणि हे जर मला असं वाटतं सुधरवायचं असेल, पूर्ववत महाराष्ट्र जर करायचं असेल तर लोकांनी जनतेने या गोष्टींचं भान ठेवणं गरजेचं आहे. आपण नुसतंच नरेंद्र मोदी
देशाचे पंतप्रधान व्हावे असं वाटणं ठीक आहे, पण खालच्या लेवलला ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे असं जर समजा एका व्यक्तीच्या नावाने जर खाली सगळा मेस होत राहिला तर हे काही पोषक चांगलं वातावरण नाही. आणि आपण एक गोष्टींचा विचार केला पाहिजे की आजचा आज आपण आज म्हणून बघतो आहोत, पण असे अनेक तरुण आहेत, अशा अनेक तरुणी आहेत महाराष्ट्रामध्ये की जे भविष्यामध्ये राजकारणामध्ये येऊ इच्छितात, त्यांच्यासमोरचं राजकारण काय हे. असं जर समजा त्यांना वाटायला लागलं, आज तुमच्या टेलिव्हिजन चॅनलवरती ज्या प्रकारची लोक येऊन बोलत असतात, जे तुम्ही दाखवत असता आणि तुम्ही दाखवता म्हणून ते बोलतात, ज्या प्रकारची भाषा वापरतात, ज्या प्रकारच्या शिव्या देतात, जो येणारा वर्ग आहे राजकारणामध्ये त्याला वाटतं की हेच राजकारण आहे. आपण अजून खराब करत जाऊ या सगळ्या गोष्टींचं वातावरण. मला असं वाटतं की या गोष्टींचा निर्णय हा सर्वस्वी महाराष्ट्रातल्या जनतेने घेणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. त्यांनीच सगळ्यांना जर वटणीवर आणलं तर अन्यथा या महाराष्ट्राचं काही खरं नाही. काय मी आधी बोलतो आणि नंतर पटतो तुम्हाला, बरोबर की नाही? मी मराठा आरक्षणाच्या संदर्भात देखील मी हेच म्हटलं होतं की नाही, बोललो होतो की नव्हतो, काय झालं त्याचं शेवटी? तुम्ही माझ्या काळ्या केसावर जाऊ नका हो, बरं का? मी ज्या गोष्टी बोलतो त्या नीट विचार करून बोलत असतो आणि त्याचे होणारे परिणाम मी तुम्हाला आधी सांगत असतो. त्यावेळेला अनेकांना पटत नाहीत त्या गोष्टी, कालांतराने पटतात. आणि जगभर जर समजा तुमचं मतदान हे जर समजा शिक्क्यावरती जर समजा असेल, जगभर जगातल्या सगळ्या पुढारलेल्या देशांमध्ये जर समजा तशा प्रकारचं मतदान असेल तर आपणच का वोटिंग मशीन घेऊन बसलो आहे? बरं, मी बटन दाबल्यावरती मला कळतच नाही ते मतदान झालंय माझं नाही झालंय, फक्त कुंक असा एक आवाज आला, याच्या पलीकडे मला कळतच नाही की बरं मी ज्याला मतदान केलं त्याला मिळालं का. मध्यंतरी काहीतरी काढलं होतं की ते मतदान झाल्यावर तुम्हाला काहीतरी स्लीप येणार, तेही सगळ्या ठिकाणी नाही आहे. आणि ह्या गोष्टी मी आधी बोलत आलो अनेकांना, त्यावेळेला अनेक जण कांगारूच्या पोटात होते. अर्थातच ना, मूळ जे विषय आहेत महाराष्ट्र समोरचे जे विषय आहेत, आता आज फेब्रुवारी महिना सुरू आहे, महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे, अत्यंत वाईट पाण्याची परिस्थिती आहे, बेरोजगारीचा प्रश्न आजपासून उभा आहे महाराष्ट्रासमोर, या सगळ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीचे आधार घेतले जातात आणि सगळ्यांचं लक्ष उडवायचं. तुम्हाला आठवत असेल तर कसं आहे, माझ्या महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठी मुलांना मुलींना याच महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, त्यांना शिक्षण उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे, याची सगळ्यात श्रीमंत राज्य आहे या संपूर्ण इतक्या श्रीमंत राज्यामध्ये जर समजा अशा प्रकारचा टाहो फोडला जात असेल तर ते कोणीतरी करवतंय हे तुम्हाला लक्षात येतं. बाकीच्या राज्यांमध्ये काय नाही होते हे, म्हणजे जो संपूर्ण महाराष्ट्र हा विस्कळीत करणं हे जर अनेकांचं जर ध्येय असेल आणि त्याला जर महाराष्ट्र बळी पडत असेल दुर्दैव आहे. काल शिक्षकांना वाचवलंय, दोन दिवसापासून कल्याण लोकसभा विरोधी लोकसभेचा आढावा घेतल्याने महानगरपालिकेमध्ये मनसेची सगळ्यात जास्त जागा आहे, इतर लोकसभा निवडणुकीमध्ये आपली कशी तयारी असेल आणि कशा प्रकारे जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांकडे आमची तयारी सांगू तुला जाहीरपणे सांगू, तुमच्या ऑफिसमधल्या गोष्टी सांगता का तुम्ही आम्हाला? हा, अनेक लोक फार विचारतात काय स्ट्रॅटेजी काय, कोण स्ट्रॅटेजी सांगतं काय?
बरं, तुम्हाला हा जो सगळा महाराष्ट्राचा विचका जो झालेला आहे सगळा, इकडूनची तिकडे तिकडूनची इकडे, कधी ह्याबद्दलची स्ट्रॅटेजी कधी कोणी सांगितली का तुम्हाला? झाल्यावरतीच कळलं तुम्हाला? महिन्या दोन महिन्यावरती निवडणुका आल्या, पेशन्स ठेवा थोडा. मागण्या होतच असतात. ठीक आहे, आता तोंड फुटली, फुटताना तोंड फुटली. तुला एक तीन वेळेनंतर पहिल्यांदा गेले आणि याचं कारण असं झालंय की आता सध्या काय आहे की आपल्याकडचे, मी अनेकदा मी माझ्या भाषणामध्ये बोललोय की आपल्याकडचे महापुरुष हे आपणच जातीमध्ये विभागून टाकलेत आणि या महापुरुषांवरचं राजकारण फक्त आता सध्या सुरू आहे. त्याच्यामुळे कधी नाव न घेणारे, छत्रपतींचं नाव न घेणारे आमचे शरद पवार, आज त्याला रायगड आठवला. मी मागे ठाण्यामध्ये जाहीर सभेमध्ये मी सांगितलं होतं तेव्हा त्यांची मुलाखत घेतली होती, आठवते मी तुम्हाला? मी तेव्हाही तो प्रश्न विचारला होता की तुम्ही शाहू फुले आंबेडकर नेहमी बोलता पण शिवछत्रपतींचं नाव तुम्ही कधी घेत नाही. शिवछत्रपतींचं नाव घेतल्यामुळे मुसलमानांची मतं जातात अशा काहीतरी संभ्रमावस्थेमध्ये इतकी वर्ष त्यांनी काढली आणि आता त्यांना आठवलं. फुंकू दे अर्थातच आहे ना, अर्थातच झालं ना त्याला. मला असं वाटतं की ते जे काही गणपतराव गायकवाड असतो, एखादा माणूस इतक्या टोकाला जाऊन गोळीबार का करेल हे पण मला असं वाटतं तपासलं पाहिजे ना की या इथपर्यंत एक माणूस जातो की तिथे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतो, त्या माणसाची मानसिक स्थिती काय असेल, ती त्या माणसाची मानसिक स्थिती इथपर्यंत कोणी आणली कळलं का? ह्याच्या मला असं वाटतं सखोल चौकशी होणं गरजेचं आहे, कोर्टामध्ये ती होईलच. नाही कसं आहे, मराठी भाषेला जो दर्जा द्यायचा आपण म्हणतोय, मराठी भाषेसाठी, मराठी माणसांसाठी आहे. मी इतकी वर्षा सगळा लढा सुरू आहे पण मराठी भाषेचा अभिमान असणारे आपल्याकडे किती लोक आहेत असे? मी खास करून राजकारणात बोलतोय, मी बाकी नाही म्हणत, मी राजकारणाची गोष्ट बोलतोय. त्याला काही देणं घेणंच नाही आहे. अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे काय दिलं असं विचारणारे लोक आहेत आपल्याकडे, यांच्याकडनं कुठची गोष्ट होणार आहे? पण मी नेहमी सांगत आलो तुम्हाला की राज्यांमध्ये राष्ट्रीय पक्षांची गरज नसते, राज्यातले पक्ष पाहिजेत आणि राज्यातले पक्षच ह्या प्रकारचा दबाव आणू शकतात आणि तरच त्या गोष्टी होतात. अच्छा, मला वाटलं तुला विचारायचं, मला वाटलं हा तू मगाशी म्हणाल की जनतेने स्वप्नीवर आणलं पाहिजे पण आज राजकीय नेत्यांबरोबरच काही समाजातल्या लोकांनाही ईडीची भीती घातली जाते आणि त्यामुळे कसा ईडी बीडीचा काय संबंध आहे? मी लोकांच्या बद्दल बोलतोय, तुम्ही कशाबद्दल बोलताय? लोकांना ईडी पाठवली का कोणी, नोटीस पाठवली का? जनतेने या गोष्टी वटणीवरती आणल्या पाहिजेत. कळलं का? त्याशिवाय ते होणार नाही. म्हणून नाही, मला मला समजत नाही की निवडणूक, बस आता शेवटचा प्रश्न, मला समजत नाही निवडणूक आयोग हा नेमलेला आहे 5 वर्ष तिकडे सततच आहे ना, 5 वर्ष काय काम करतात? तुम्हाला निवडणुकीची यंत्रणा उभी नाही करतायत?
आणि मग ऐकायला यायचं, तुम्ही सांगायचं शिक्षकांवरती भार टाकायचा, आता काहीतरी ते जातीचे दाखले करण्यासाठी म्हणून ती लोक पाठवले आहेत, काय अर्थ आहे या गोष्टीला? मग माझं म्हणणं एवढंच आहे की मग निवडणूक आयोग करतो काय, माहिती ती संपूर्ण संस्था करते काय, काय करतात हे 5 वर्ष? आता काहीतरी म्हणे काहीतरी नवीन सर्क्युलर आणायचा काहीतरी प्रयत्न करतायत की शाळा संपल्यानंतर त्या शिक्षकांना काहीतरी कुठेतरी ते कामाला लावणार आहेत, करून तर बघा तुम्ही. अर्थातच काही संबंध नाही त्या शिक्षकांचा, शिक्षकांनी मुलांना शिकवायचं सोडून हे कुठचे धंदे करायचे? मी सांगितलं ना त्यांनी त्या दिवशी आमचं शिष्टमंडळ गेलं ना, त्याच्यानंतर मुंबई महानगर आणि मुंबई शहर हे तर बंद झालं की नाही, कुठंही बंद होईल आणि बघू तर ते कोणत्या प्रकारची कारवाई करतात ते. मी आहे ना, बसलोय ना इथे. येतातच, तुमचं काय असेल तर सांगा.